कोपरगाव शहराची लोकसंख्या 1 लाखापेक्षा अधिक आहे। भौगोलिक दृष्टिकोनातूनही कोपरगाव शहर व्यापक आहे। शहरामध्ये कधीही कुठं एखादी घटना घडली की तत्काळ पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचावे लागते। आतापर्यंत पोलिसांनी शहराची सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले आणि अजूनही घेत आहेत। सद्यस्थितीमध्ये शहर पोलीस ठाण्याला देण्यात आलेली सरकारी वाहनं म्हणजे जुन्या काळातला ट्रॅक्टर म्हटलं तर नवल वाटणार नाही। सध्याच्या वाहनांची परिस्थिती तशी आहे। या वाहनाला लुना मोटरसायकलवर प्रवास करणारा देखील मागं टाकू शकतो अशी परिस्थिती आहे। रस्त्यामध्ये गाडी जर पंक्चर झाली तर या गाडीला स्टेपनीही नाही आणि लाल दिवाही नाही। अशा स्थितीत अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पोलिसांना तत्काळ पोहोचायचे असेल तर शक्य होणार नाही। गाडीच्या दुरुस्तीबरोबरच गाडीचा वेगही कमी झालेला असल्यानं नागरिकांमधूनही नवल व्यक्त होत आहे। त्यामुळं कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला नवीन वाहन मिळावं अशी मागणी शहरातून होत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही दिवसापूर्वी आम्ही आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की इथल्या तालुका व शहराच्या पोलीस स्टेशनला गाड्या जी गाडी आहे पोलीस स्टेशनची त्या गाड्या काय व्यवस्थित नाही आहे। त्या गाड्या संदर्भात आम्ही मागणी केली होती। त्या गाडीमध्ये फक्त तालुक्याला गाडी मिळाली पण शहराला काय गाडी मिळाली नाही। तर शहराची इतकी वाईट परिस्थिती आहे, त्या शहराच्या गाडीची अवस्था अशी आहे का तिला रात्रीचं कोणतीही काही घटना घडली तरी पण ती जाऊ शकत नाही। तिला ना सायरन आहे, ना स्टेपनी आहे, ना काय कोणतीही गोष्ट नाही। तर आणि कोरोनाचे पेशंट वाढलेले, नको त्या घटनेच्या ठिकाणी शहरामध्ये तिला फिरावं लागतं। आणि तालुक्याला मिळाली गाडी पण शहराला पण नवीन गाडी देण्यात यावी आणि ती डबडी गाडी ना कुठेतरी जमा करावी आणि आमच्या शहराच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाडी देण्यात यावी। पासून मी बऱ्याच वेळेस जात असताना पोलीसची व्हॅन आहे, पोलीसची गाडी आहे, ती कायम बंद पडलेली असते आणि त्या धारंगाव रोडच्या परिसरात एका फिटरकडच्या गाडीचं काम सुरू असतं। मी साधारण बऱ्याच वेळेस त्या पोलीस गाडीच्या चालकाला विचारलं की ही गाडी नादुरुस्त असते। विविध ठिकाणी जर आज वातावरण बघितलं, गुन्हेगारीच्या बाबतीत बघितलं किंवा आज ह्या कोविडच्या परिस्थितीत बघितलं तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रसंगी एखाद्या ठिकाणी जर वाद निर्माण झाला, दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि त्याबाबतची खबर जरी पोलिसांना लागली तरी पोलीस वेळेवर या ठिकाणी जाऊ शकत नाही। अभिषेक दिशानूज, कोपरगाव।